रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या वतीने गरजू व होतकरू मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी पुस्तक पेढी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूम पुल्ली कन्या प्रशालेत बहुतांशी कामगारांच्या मुली शिक्षण घेत आहेत. कोरोना महामारीमुळे बऱ्याच कुटुंबांची आर्थिक परिस्थिती खालावली असून मुलींच्या शिक्षणासाठी लागणारे किमान साहित्य खरेदी करण्याची देखील परिस्थिती राहिली नाही. शासनाच्या वतीने 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात, परंतु 9वी व 10वीची पाठ्यपुस्तके पालकांना विकत घ्यावी लागते. त्याचे दर गोरगरिबांना परवडणारे नाही, त्यामुळे काही मुली शिक्षणापासून वंचित राहत आहेत. हे लक्षात आल्यावर पुल्ली कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका गीता साधुल यांनी या गरजू होतकरू मुलींना पाठ्यपुस्तकांची मदत मिळावी, जेणेकरून या मुली शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहतील, याकरिता रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्याकडे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत देणगीदार उमा पाणेरी अमेरिका यांच्या उदार दातृत्वातून एकूण 31,000 रुपये किमतीच्या इयत्ता 9वी व 10वीच्या सर्व विषयांचे एकूण 40 पुस्तकांचे कन्या प्रशालेच्या पुस्तक फेडी योजनेसाठी भेट म्हणून देण्यात आली. या सर्व पुस्तकांची व्यवस्थित बाइंडिंग करून मुलींना अभ्यासासाठी देण्यात आली. शैक्षणिक वर्षाच्या शेवटी ही पुस्तके परत घेऊन पुढच्या वर्षात गरजू मुलींना देण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली. चांगलं शिकणार आहे, वर्षभर वापरणार आहे, पुस्तकं चांगलं व्यवस्थित वापरणार आहे, वर्षभर वापरून झाल्यावर पुन्हा घेणार आहे, पुस्तकं मिळवणार आहे, पुस्तकं भेटल्यावर आता आनंद व्हायला आहे, छान वाटतंय एवढं बोलून माझं. या उपक्रमामुळे अनेक मुलींना पाठ्यपुस्तकांची गरज भागल्याने अभ्यासाचा मार्ग मोकळा झाल्याचा आनंद झाला. रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे विद्यमान अध्यक्ष संजय पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला रोटरीचे सचिव कौशिक शहा, प्रोजेक्ट चेअरमन गोवर्धन चाटला, रोटे प्रशांत नोले, शिवाजी उपरे, सुहास लाहोटी, विशाल वर्मा, राहुल जाजू, कालिदास जाजू, मासाई चाटला, सुनील माहेश्वरी, आलोक गुप्ता यांच्या समेत पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्रीधर चिट्ट्याल, विजयकुमार गुल्लापल्ली प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्ष संजय पटेल यांनी मुलींनी वर्षभर अभ्यासासाठी पुस्तकांचा योग्य वापर करून वर्षाच्या शेवटी सुस्थितीत पुस्तके परत करावे असे आवाहन केले. समाजाच्या उन्नतीसाठी महिलांचे शिक्षण खूप महत्वाचे आहे, त्याकरिता मुलींच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर केल्यास नक्कीच त्या उच्च शिक्षण घेतील. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी पुस्तक पेढी योजना खूप महत्वाची आहे, असे प्रतिपादन उद्योजक गोवर्धन चाटला यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा सफळे यांनी केले, तर उपमुख्याध्यापक युवराज मेटे आभार मानले.